नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या. आपकी बार जनसोबत, आपकी बार जनसोबत, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार. आपकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, असा नारा देत महायुतीचे ठाणे लोकसभा उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ भाजपचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष दशरथ भगत यांच्या आयोजनातून सानपाडा पामबीच ते जुईनगर भाजप जनसंपर्क कार्यालयाची मोटरबाईक रॅली काढण्यात आली आहे. आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार. आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार. भाजपचे नवी मुंबईचे कणखर नेतृत्व आमदार गणेश नाईक यांच्या आदेशानं आणि जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीनंतर जुईनगर सेक्टर 23 मधील वॉर्ड क्रमांक 77 व 78 येथील युवा नेते निशांत भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ चौक सभा घेण्यात आली. अशा या सभेस भाजपचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष तथा नवी मुंबई मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, युवा नेते निशांत भगत, समाजसेवक संदीप भगत आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक मतदार उपस्थित होते. यावेळी युवा नेते निशांत भगत यांनी चौकसभेला संबोधित करताना महायुतीचे ठाणे लोकसभा उमेदवार नरेश म्हस्के यांना बहुमतानं निवडून द्यायचं आव्हान मतदारांना केलंय. तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ भगत यांनी देशाची सुरक्षितता, विकास, जागतिक स्तरावर भारताचे नेतृत्व करण्याकरिता फिर एक बार मोदी सरकारचा नारा देत महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या धनुष्यबाणावर शिक्का मारून केंद्रात पाठवण्याचं आव्हान यावेळी मतदारांना केलंय. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार. आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्व केंद्रीय नेतृत्व, राज्य सरकार, राज्याचे BJP चे सर्व राज्यस्तरीय नेतृत्व, नया मुंबई चे नेतृत्व सन्मान्य गणेशजी नाईक साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय संदीपजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, गणेशजी नाईक साहेब यांच्या आदेशानुसार नरेशजी म्हस्के यांच्या प्रचारासाठी आज रॅली आणि कॉर्नर सभेचं आयोजन केलेलं आहे. फार मोठ्या संख्येने या ठिकाणी जो उत्साह आणि उत्स्फूर्त उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे, अति चांगला प्रतिसाद या ठिकाणी भेटलेला आहे. आम्ही या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की नरेश म्हस्केजी यांची जी निशाणी आहे ते धनुष्य बाण आहे, तेच कमल चिन्ह आहे आणि तेच घड्याळ चिन्ह आहे. धनुष्य बाणाला मतदान म्हणजे नरेंद्र मोदीजींना फिर एक बार मोदी सरकार, धनुष्यबाणाला मतदान या देशाच्या सुरक्षेला मतदान, धनुष्यबाणाला मतदान म्हणजे देशाला जागतिक सुरक्षा आणि देशाला ह्या जगाचं नेतृत्व मिळावं याच्यासाठी ते मतदान, धनुष्यबाणाला मतदान म्हणजे मोदी साहेबांना मतदान, धनुष्यबाणाला मतदान म्हणजे या ठिकाणी गणेशजी नाईक साहेबांना मतदान, धनुष्यबाणाला मतदान ह्या देशाच्या प्रगतीला मतदान, धनुष्यबाणाला मतदान हे देशाच्या आंतरिक सुरक्षेला मतदान, धनुष्यबाणाला मतदान म्हणजे कधीच बॉम्बस्फोट झाले ना आतापर्यंत आणि पुढे जाऊ नये त्याच्यासाठी मतदान, धनुष्यबाणाला मतदान म्हणजे PUK
पीओके जो भारतात का पाक व्याप्त काश्मीर तो परत भारतामध्ये घेण्यासाठी मतदान म्हणजे धनुष्य बनाना मतदान असं या ठिकाणी आम्ही आवाहन केलेलं आहे. कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करिता.